वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसचे 12 खासदार पराभूत झालेत वंचित बहुजन आघाडीमुळे, आणि याचा नेमका फायदा हा भाजपला झाला. काय सांगाल तुम्ही याच्यावर? काँग्रेसला जे आज काँग्रेस ज्या ठिकाणी पडलेली आहे खालच्या दर्जावर, त्यांच्या स्टेटमेंटमुळे ती खालत पडली आहे. त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला बीट इन म्हटलं आहे. आणि आम्ही इलेक्शनच्या कॅम्पेनमधून आम्ही काँग्रेसला विचारलं की आम्ही बी टीम आहे, तर याची आम्हाला प्रतिपूर्ण उत्तर द्या की आम्ही बी टीम कोणती, की बीजेपीची बी टीम आहे की आम्ही टीम कोणती आहे ते नेमकं तुम्ही सांगा. त्यांच्याकडे आतासुद्धा उत्तर नाही आहे. तर काँग्रेस ह्या शब्दांना फसली, आणि अतिरिक्त असलेले काँग्रेसची जी व्होटिंग झाली ते वंचित बहुजन आघाडीच्या झोलीत पडली. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची स्थापनामुळे लोकांचं आकर्षण हे बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघाच्या वतीने लोकांना चांगली वाटली. म्हणून लोकांनी भरभरून आशीर्वाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात झालं. आणि समोरची रूपरेखा तुम्हाला माहिती आहे की आज बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये वादळ आलेलं आहे. मतदारसंघासाठी तुमची काय रणनीती राहणार आणि तुम्ही त्यासाठी इच्छुक आहात का? आमच्या हिंगणा विधानसभेमधून आम्ही लोकसभेमध्ये, लोकांनी आम्हाला परिपूर्ण आशीर्वाद दिला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना. किरणताई पाटणकर लोकसभेमध्ये, रामटेक लोकसभेमध्ये उमेदवारी त्या साहेबांनी दिली, आणि लोकांनी कमी वेळामध्ये अवघ्या 9 महिन्यामध्ये आम्ही लोकसभा लढलो. आणि त्या लोकसभेमध्ये आम्ही जी मेहनत घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेतृत्वातून, आम्हाला भारी भक्कम व्होट मिळाले ह्या विधानसभेमधून. हिंगणा विधानसभेमधून आम्हाला 10,600 काही व्होट मिळाले. आणि समोरची प्रतिज्ञा, ज्या लोकसभेमध्ये आम्ही 41 लाख जी व्होटिंग केली आहे झाली आहे, तर मग त्यानंतर आम्हाला आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भारी बहुजन महासंघामध्ये लोकांचा यायचा लाट पसरलेला आहे. प्रत्येक रोज ठिकाणी आम्ही लोकांना भेटीगाठी करतो आणि लोक पक्षामध्ये यायला आतुरतेनं वाट बघत आहे. आणि नक्कीच ह्या विधानसभामध्ये आम्ही निवडून येऊ शकतो आणि निवडून येणाऱ्या आमदाराला आम्ही पाडवू शकतो, हे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा वंचित बहुजन आघाडी किती आकडा पार करणार, किती आमदार तुमचे निवडून येणार? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये इलेक्शन होत आहे. आम्ही इलेक्शनचा मुद्दा तो नंतरचा आहे, आधी बॅलेट पेपरचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने जोपर्यंत बॅलेट पेपरवर इलेक्शन होत नाही तोपर्यंत इलेक्शन होऊ देणार नाही. तुमचं म्हणणं असं आहे की ईव्हीएमद्वारे लोकशाहीची हत्या होत आहे? ईव्हीएमद्वारे लोकशाहीची हत्या होत आहे हे लोकांना दिसत आहे. अख्ख्या भारतामध्ये तुम्ही बघत असाल की ज्या ठिकाणी 50 वोट फक्त आपले आहेत, त्या ठिकाणी 50 वोटसुद्धा तिथे मिळालेले आहेत, ते वोट गेले कुठं? तर आम्ही हे म्हटलं की एवढ्या लोकसभेमध्ये जे इलेक्शन झालं, आम्ही सुप्रीम कोर्टाला ते डॉक्युमेंट दिलेले आहे की कोणत्या आमच्या 22 लोकसभेमध्ये 22 ठिकाणी आमच्या अतिरिक्त असलेल्या आकडेवारी हे कमी जास्त झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाचं आम्ही डेपुटेशन दिलेलं आहे, पिटिशन टाकली आहे. आम्ही लागेल काँग्रेससोबत युती होणार की काय, कुठपर्यंत आली बोलणी काही? काँग्रेस पक्ष हा संपलेला आहे. संपलेल्या पक्षाबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बसतील किंवा नाही बसतील हे तर मला माहिती नाही, पण काँग्रेसचे असलेले आमदार असो किंवा पूर्व आमदार असो, हे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांबरोबर, नेत्यांबरोबर टचअपमध्ये आहेत, तर आम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आमच्या पक्षामध्ये टचअपमध्ये आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल कशा प्रकारचा संदेश आपण नागरिकांना द्याल? निवडणुकीमध्ये संविधान बचाव, देश बचाव, आणि मोदी सरकारनी, केंद्र सरकारनी आज ज्या सेंट्रल लेवलच्या ज्या फॅक्टरीज आहेत, डिफेन्स असो, रेल्वेज असो, किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढी फॅक्टरी आहेत, त्यांचं प्रायव्हेटेशन केलेलं आहे. त्या प्रायव्हेटेशनमध्ये आज आमचे शिकलेले इंजिनिअरिंग करणारे मुलं, डॉक्टर बनणारी मुलं, आज त्यांच्यापाशी कोणतंही काम राहिलेलं नाही. म्हणजे आज तो 10वी पास मुलगा आणि एक इंजिनिअरिंगवाला मुलगा, ते दोघं सारखे झाले. म्हणजे इंजिनिअरवाला मुलगा 10वी पासवाल्या मुलगांच्या बराबरीमध्ये झाला. म्हणजे तो इंजिनिअर करणारा मुलगा कशाला इंजिनिअर करणार आहे? म्हणून यांचं जे प्रायव्हेटेशन यांनी केलेलं आहे, हे प्रायव्हेटेशन थांबवावे
आणि नाहीतर अख्खा भारत ह्या जळून पेटल हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या चळवळीला मांडणाऱ्या लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे आणि तुम्ही या वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांच्यासाठी काय संदेश घेऊन जनतेसमोर जाणार? मला असं वाटते फुले शाहू आंबेडकरांची विचार हे लोकांच्या घरोघरी पोहोचलेले आहे. फुलेशाही आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणून आज आमचे आदिवासी बंधू, आमचे धनगर समाज बंधू, आमचे ओबीसी बंधू, आमचे मुस्लिम बंधू यांना फुलेशाहू आंबेडकर कळलेला आहे. आणि आज तुम्ही घराघरी जाऊन बघत असाल की बाबासाहेब आंबेडकर, फुलेशाहू आंबेडकर ही जनता आज रस्त्यावर येऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू की फुलेशाहू आंबेडकर विचाराची वंचित बहुजन आघाडी आहे, समोर सुद्धा राहील. आणि जे ह्या भारत देशामध्ये जे आमचे महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांचं आम्ही आदर सन्मान करू आणि प्रत्येक ठिकाणी आमचे महापुरुष प्रत्येक घरोघरी पोहोचावं. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हाच संदेश आम्ही प्रत्येक युवांना देऊ आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या एकूण एक घराला आम्ही देऊ. एक